मानो होली है शिवाने रंग पंचमी त्योहार दिखा दिख शुभेच्छा रंग पंचमी त्योहार दिखा दिख शुभेच्छा बुरा न मानो होली है ताई लेकर तर कलर खेळ बघा पण मला काय मजा येत नाही बघा का ग अहो मला काय नाही त्यांना कलर लावायचाय हो त्यांना कलर लावल्याशिवाय होळी खेळण्यात मजा नाही अहो गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी मला कलर लावू दिला नाही ह्या वर्षी तर मी लावणार म्हणजे लावणारच त्यांना अग येडे गेल्या वर्षी काय त्यानं लहानपणापासून कलर खेळला नाही तू काय घेऊन बसली तर लय माकड मला येडायती कलर लावून घेत नाही कोणाचा ती माहिती का ताई मी काय म्हणते त्या पिंकीला बोलून कलर लावून घ्यायचा काय म्हणजे आपल्या पण मनाचं समाधान होत दुसरं काय नाही अग योगिता एका पुरीनं कलर लावला होता त्याला एक दिवशी तुला सांगते त्या पुरीला असा उचलून उचलून आपटला ना ती पुरकी परत गल्ली दिसलीच नाही तुम्ही काय पण म्हणा पण नाही मी ह्या वेळेस त्यांना कलर लावणार म्हणजे लावणारच लावा पैज लावायची का हा चला पैज लावायची आणि त्यांना पण कलर लावूनच दाखवते हो योगिता जी पहिलं कोण कलर लावणार भेडायला त्यांना 10,000 रुपये द्यायचं चालतंय का हा हा बघा मी पण कलर लावून दाखवते आणि मी कलर लावला ना तुम्ही मला 10,000 रुपये द्यायचे तर देण्यात राहू द्या चला बरं बघू काय कुठं बसल्या तर काय करते तर चला चल चल नटून थटून कुठं चालले तर काय माहिती असल्या रंगपंचमीला कोण नटते का आता तर मी ह्यांना सोडत नसते लय कलर बघा असल्या पांढऱ्या शर्टावर तर गोळसायला लय मजा येते मी तर लय गुळसून काढणार ती तू गोळसायचं तिकडं गोळस मला तर का नाही असं पांढरा पांढरा शिपट कपडे घालून चालला का नाही गोळसायला तर लय मजा येते मी माझं बघती तू तुझं बघ बाय काय करायचं तिकडं ते तुमचं तुमचं तुम्ही बघा मी तर 10,000 रुपयासाठी त्यांना पार गुळसून गुळसून गोळकुस आलं नाही पाहिजे बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या आता वाड्यावरच्या कामासाठी चाललोय आज रंगपंचमी आहे आज मला कोणी सॉ कलर लावता कामा नाही त्यासाठी लय दक्षता घेतली मोठी म्या बघावं लागते कोण आहे का नाही त्या बहिणीकडं आणि बायकोड मालदाराक जातीनं लक्ष द्यावं लागेल सालाबाद प्रमाणे का नाही असं कोरडा कर करत कसा बघायला आला म्हणजे जरा कसं बरं वाटेल लय महत्वाच्या कामासाठी चाललोय मी एकतरी टाकूर मी तुमच्या एकानं जर कलर लावला तर तुमच्या पाय सडकून काढेन पाक पलट माग मी लय महत्वाच्या कामासाठी चाललोय आज मला कुणी सुद्धा कलर लावायचा नाही एवढं तुझं पुढे माझ्या तोंडात बोलणं तिकडून मागणं काय घ्यायला लागली तू तर आज कुणी जर कलर लावला ना तरी पाईप ना असं पाय सडकून काढीन लय मोठा पुढे व्हायला चाललोय मी वाड्यावर चाललोय लय महत्वाचं काम आहे आज तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्हाला आल्यावर 5-5 रुपये देतो तुम्ही जाऊन मस्त पैर खेळा मी जाऊन आल्यावर आपण जरा मस्त पार्टी बिर्टी करू जावा तुम्ही आता जावा काय रस्ता देतो म्हणले ना 5 रुपये तुम्हाला यायला लागलं बरं झालं आता ताईला पण गुंडवून पाठवले तिकडं मस्त पैकी ह्यांना एकट्यात घेते कलर गोळ असते म्हणजे 10,000 रुपये माझं येस मस्त पैकी लय शॉपिंग करणार रंगपंचमी धुमधडाक्यातच साजरी झाली पाहिजे ओ देखा हे पहिली बार सुकलेलं आता देणार फुल आता वाड्यावर मस्त रंगपंचमी साजरी करणार अरे जायचा राडा कशात फुला रे कसं कशार वाळलेलं वास बी नाही आता आळूच घ्यावं लागतंय काय आळू जास्त वेळ कुठं तेच घेतो पडल्या आपला देखा हे पहिली बार बरं झालं भेटला आता कसं गुळसन काढते मस्त पांढर बघ ही दिसते का तलवार असं सडकून काढेन आज मला कुणी सुद्धा कलर लावायचा नाही कळलं का मी वाड्यावर चाललोय लय महत्वाच्या कामासाठी चाललोय काय सुद्धा नाही तिथं फक्त माझ्या एकट्याच काम आहे तुझं काय काम आहे माझ्या मागं जरा कलर बिलर लावला असता रंगपंचमी आहे माझ्या केली आतापर्यंत 29.5 वय झालं पण एकांश कलर लावलं नाही कोणी सुद्धा तू लावायला आली काय निघ चल बायको आहे मी लग्नाची बायको काय नाही चल निघ माझं महत्वाचं काम आहे आता तुझ्या बायला वर्षा जी ती हॅपी होळी हॅपी होळी हॅपी होळीच करायला लागले लावू दे की निघ ते 10,000 रुपये भेटायच्या तर लावू काय स्कीम आली का गावात 10,000 रुपयाची
तुला मोजून 1100 रुपये दक्षिणा देतो आल्यावर माघारी मस्त पैकी साडी घे कुरी कर करीत पैठणी ते 1100 रुपये तुमच्याच गाला किशन मला कलर लाव द्यावा म्हणजे तेवढं 10,000 रुपये भेटते तो लय वक्ता बोला लागलीस तू जा नाही तर पाय परत तोंड सडकून काढ हो देड माघ जाऊ दे माझ्या मला वाड्यावर जाऊन कलर लाव आपण जा के तुला एकदा सांगितलं कळत नाही आता म्हणून देखा है पहली बार सजन क्या खुंचा मायला वर सवाड़े जना तो चप्पल सो गाना इशारी माई रासु दे मातवाज काम वाड़े और गेले पाई जा रंग पंची बीच मस्त पगी मुआ 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 योगिता ना तर कलर लावला नाही आता मीच बहिणीला गोळसणार चांगलं कोण आहे रे इकडे बहीण काय करायला इथं बहिड्या कसा कलर लावत नाही बघतीस चांगलं गंडवायचं माझ्या हातात आहे त्याची दोरीच माझ्या हातात आहे चला मी कलर लावते बहिड्याला आता 10,000 रुपये माझ या मागे जय लवर सगळी पाईप बघितला का हे ते पाईप घाल तिकडे तुझ्या खिशात पाईप काढतोय बघ त्याच्या हार बॉल लागले सगळी जमायला वर सगळी बायको बी काहीतरी म्हणली तू बी काहीतरी म्हण ए मी रंग लावाय आले तुला डोक्यात पाईप घालीन रंग बिंग लावायचं नाही आज मी महत्वाच्या कामासाठी चाललोय लय महत्वाचं काम आहे माझं दिसतंय का तुला कसं पुढे रंग चाललोय वाड्यावर चाललोय मी जरा वाड्यावर लय महत्वाचं काम आहे आल्यावर तुला काय रंग लावायचं लाव आता लावू नको ए वाड्यावर परत जा अगोदर कलर लाव अरे मागा बाई तिकडे काय तुम्ही मला रंगपंचमी करून पिढा लागला मला काय तुमचं गेम खेळणार ए रंगपंचमी दिवशी रंग खेळत असते कलर लावणार म्हणजे लावणार मी तर मागे पुढे इकडे आज मत लावायचं नाही जाऊ दे मला महत्वाच्या कामासाठी चाललोय मी ए बढ्या तिकडे तिकडे अरे माझे योगिताची पैस लागले 10,000 कलर कोण लावल का तुमच्या मायला तुमच्या 10,000 तुम्ही गॅरंट का मला कलर लावणार एक खरपुडे तोंडाचा ऐक तर पहिला 10,000 5,000 रुपये तुला देते नाही 4,000 रुपये तुला देते पाच निम बर ठीक आहे असेल 10,000 रुपये 10,000 5,000 रुपये मला 5,000 तुला कलर लावून घेऊ गावात मग बरायला का मस्त आहे मग ही बरी आहे की धर टाळी त्याच्या आईला योगीनं तर अशी मला आयडिया ऑफर दिली असती ते मी लगा तिच्याकडून कलर लावून घेतला असता जाऊ दे मला काय करायचं आहे मला 5,000 मतलब आहे 5,000 घेतलं माहिती तेवढंच आपलं तुला माहित आहे का वाड्यावर 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 ग मस्त बघी साडी बिडी घेऊन जातो तेवढेच खुश होती आम्ही जाऊन तिकडे रंगपंचमी खेळताय टाळी दिली महत्वाचा ना आता एक काम करू तिला येऊन नागा लागले आई घरीच मी काय करू म्हणताय सावली चल कुठतरी सावली तुला काय गोळा साधी गोळ काळ पांढरा निळ कर पण एक काम कर शर्टाला लावू नका शर्टाला महत्वाचं आहे का हो शर्टाला पण लावायचं असते कुठे कलर खेळायशी वाटत नाही पण राव आयला 5,000 भेटते तर म्हणलं काय त्याला असते जावा सावली चल कुठतरी सावली तुला काय गोळा साधी गोळ बया गेलो बया माझं 10,000 रुपये असला कसला नवरा हवराय काय माहिती 5,000 बहिणीकडून कलर लावून घ्यायला लागलेत इथं मी कलर लावते म्हणलं दोघं वाड्यावर जाऊन कलर खेळू म्हणलं तरी नको म्हणलं आता ह्या दोघांचं पण चांगलं करते थांब दोघांना पण मीच गुळसून काढते दोघांना पण बघा आता कस सांदाडी जाऊ असं कुठे टाकायला लागले कलर लावायची का बटाटा आणले मला इकडे पाईप घुसलं आतमध्ये काय एवढ्या खोपडीत कलर लावते बस तुला सांगतो ही कसं आहे माहिती आहे का माझी इज्जतीचा सवाल आहे पुन्हा कोणत्याच कलर लावून घेतलाय मी आज 5,000 रुपये मी 5,000 रुपयासाठी ऐकलोय मी त्याच्यामुळं कसं कोणाला कळता कामा नाही एक काम करू थांब जरा थांब ही टोपी मला काढून ठेवू देत ही टोपी लय महत्वाची आहे या टोपी जर बघितली ना कोणी कलर लावलेली तर मला लय मारतेली गोळस काय गोळस आहे हळूहळू कसं वाटलं 5,000 रुपयासाठी ताईकडून कलर लावून घेता वय आता बस दर हॅपी होली हॅपी होली आणि ताई द्या आता 10,000 रुपये माझ तुम्हाला म्हणलं होतं का नाही मीच गोळसून काढणार पांढऱ्या बघायला केलं का नाही गुलाबी द्या लवकर द्या माझं 5,000 रुपये दे माझं 10,000 रुपये द्या आधी 5,000 रुपये दे माझं 5,000 रुपये इकडे तिकडे काय तोंडाला बघती हा आय कुठे निघालो अरे माझं 5,000 रुपये आणि मग जायचं तुमच्या मी माझं 5,000 रुपये मी माझं 5,000 रुपये मी माझं 5,000 तुमच्या मायला वरचा माझ्या वाड्यावरचा कार्यक्रम चालला राहिला मला इथं जर करून टाकलं तुम्ही माकड म्हणल्या नो
तुम्ही आधी 10,000 रुपये टाकान मग बोला पुढचं. तू कुठं आली मधी सीता? कुठं आली मधी? तुमच्या मायला तुमच्या माझं 5,000 रुपये द्या. तुमचं काय घे तिकडे पीठ होत तिकडे माझं बाय कसलं इथे 10,000 करून टाकलं. कुठलं 5,000 रुपये तुझा? कुठल्या 5,000 रुपये? तुमचं आमच्या दोघींची पैस लागली होती. मी लावला कलर त्यांना द्या 10,000 रुपये मला. ए तू चिटिंग केली? काय चिटिंग बिटिंग नाही, सगळं मी गपचूप ऐकलं. तुमच्या दोघा भाऊ बहिणीचं कारण दे माझं 5,000 रुपये. ए मार खाता तुम्ही, तुमच्या आईला पाय कुठे गेला रे मारा. ए ती पाईप घालती शक तुझ्या? पाईप लागला माझ्यावर घालती किशात. माझं बघा वाड्यावरचं काम कसलं महत्वाचं, माझं कसलं भोताचा सारखा अवतार करून ठेवलाय माझा. वाड्यावर जा, चल ग, चल येऊ घेत जा वाड्यावर. 10,000 रुपये देतो ना? हा देते, चल जा वाड्यावर. आलाय कुठून पारुशे तोंडात. यांच्या मायला वरचा दुघे 10,000 मध्ये 5,000-5,000 रुपये गेले. माझा वाड्यावरचा कार्यक्रम बी सगळा राहिला, सगळे स्कुटा करून टाकला माझा. जेव्हा ही पाईप घेतो माझ्या किशात घालून चला.